ट्रैक्शन होने की शक्यता है कि एकीक अजित पवार मानना वर्ग है और दुसरीक सुप्रिया सुले पवार साहबान मानना वर्ग है जे वारंवार अधोरेखित होत आले या पूर्वी घटना सुधा तो त्याच्यामध्ये फार गैप येणार नाही याची काळजी तुम्ही कशी घ्याल कुठल्या घटनांमध्ये असं अधोरेखित झाले मला उदाहरण द्या ना पवार साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा तसं झालं एक म्हणजे काय झालं पवार साहेबांनी राजीनामा दिला दादा आग्रही होते राजीनामा दिला पाहिजे दादांच्या दादांना मानणारे कार्यकर्ते आग्रही होते की कुठले कार्यकर्ते आणि दादा आग्रही होते की दिला पाहिजे राजीनामा स्टेजवरच म्हटले ना काय म्हटले साहेबांनी राजीनामा दिलाय मी प्रश्न विचारते कारण का तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मला माहिती नाहीये त्याच्यामुळे माझं जनरल नॉलेज वाढवते मी दादांनी होतं की बघा ग्लास अर्धा आहे का फुल आहे हा तुम्ही ठरवायचा तुम्हाला गॉसिपच करायचंय त्याच्यामुळे तुम्हाला वास्तवतेपासून दूरच राहायचंय त्याच्यामुळे मी कशाला जस्टिफिकेशन देऊ मला सत्य माहिती आहे आणखी प्रश्न थोडा फिरवून असं विचारतो की अजित पवारांनी सुप्रियाताईंसाठी लॉबिंग केलं होतं ज्या पद्धतीने पक्ष लॉबिंगनी चालत नाही हा पक्ष चर्चेतून चालतो ह्याच्यातना दडपशाही आहे हा लोकशाहीवाला पक्ष आहे त्याच्यामुळे जे काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात ते सगळ्यांना विचारून चर्चा करूनच होता ये जो नई जिम्मेदारी आपको दी है कैसे आप इसको निभाएंगे क्या क्या प्लानिंग क्या क्या दिमाग में ये कोशिश